तसे आमचे पूर्वज ऐतिहासिक काळात कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड जवळच्या एका किल्ल्याचे गडकरी होते म्हणतात. त्या किल्ल्याचं नाव कलानिधी गड. आम्हाला इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा गडकरी वतन मिळायचं 20 रुपये वर्षाला. म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आमचं हे मनी ऑर्डरचे पैसे कापून मिळणारं 18 रुपये 14 आणण्याचं भरघोस वतन जप्त झालं. हा आमचा कलानिधी गड, आमचा म्हणजे आमच्या पूर्वजांचा, पलीकडे आहे. त्या गडाचं नाव गंधर्वगड. कलानिधी गडाच्या पायथ्याशीच गर्द झाडीत झाकलेलं एक खेड आहे, त्याचं नाव जंगम हट्टी. पण आमच्या कुठल्या तरी पूर्वजाने तलवार टाकून कारकुनी लेखणी धरली आणि मग आम्ही गडकऱ्यांचे देशपांडे झालो. माझी आई कारवारच्या दुभाषी घराण्यातली, माझे आजोबा वामन मंगेश दुभाषी. ऋग्वेदी या नावाने त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. रवींद्रनाथांच्या गीतांजलीचं अभंग गीतांजली या नावाने मराठीत भाषांतरही केलं आहे. माझ्या वडिलांना गाण्याची आवड होती. माझं घर आणि माझं आजोळ ही शेजारी शेजारीच, त्यामुळे आमच्या घरामध्ये गाणं वाजवणं, साहित्य लेखन अमुक तमुक, सगळ्यांनी संध्याकाळच्या वेळेला गप्पा गोष्टी करणं, अशाच प्रकारचं वातावरण होतं. माझे मामा चांगले चित्रकार होते, त्यामुळे साहित्य संगीत कला ही आनंद निधानं बालपणी मला माझ्या घरातच सापडली.